नेवासा तालुक्यातील तरवडी येथे सय्यद कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा. तरवडीमधील समीना जमाल सय्यद व जमाल बाबूलाल सय्यद यांचे तरवडी गावात वेल्डिंगचे वर्कशॉप चालू होते. ते वर्कशॉप तरवडी ग्रामपंचायतीने अचानक बंद केल्याचे आदेश दिलेत. जमाल सय्यद यांची रोजीरोटी बंद होणार या भीतीने त्यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलले आहे. आम्हाला वारंवार समोरच्या एका माणसामुळे 9 वर्षापासून त्रास देत आहेत. तेव्हा आम्ही रितशीर पावत्या भरून आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटू नये राहिला. आम्ही त्याच्यामुळे या त्रासाला वैतागून आज ग्रामपंचायत मध्ये आत्मदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला और पोटउपजीविकेचे साधन त्याच्यावर भागला असा निर्णय घेतल्यातून मला डायरेक्ट दुकान व्यवसाय बंद करायचा व गावातून निघून जायचा निर्णय दिला. पूर्ण जीवनाचा विचार केला व आत्मदानाचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने जमाल सय्यद यांना त्या जागा भाडेपोटी काही पैसे घेऊन जागा भाड्याने दिली होती. तरवडी गावामध्ये आला विकृत वेल्डिंग वर्कशॉपचे ट्रॅक्टर बनवण्याचा कारखाना बंद करण्यात यावा. बीडीओनी आम्हाला पत्र काढलं 3 तारखेला. तर त्याच्यामध्ये हा विषय होता, अनाधिकृत वेल्डिंग वर्कशॉप तसेच ट्रॅक्टर टेलरचा कारखाना बंद करण्यात यावा. कोर्टाचा जो निर्णय असेल त्या निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत कारवाई करणार आहे. त्यावेळी पोलीस हजर असल्याने अनर्थ टळला व शमीना जमाल सय्यद यांची केस दिवाणी न्यायालय नेवासा येथे चालू असून निकाल लागेपर्यंत ग्रामपंचायत काहीही हस्तक्षेप करणार नाही असे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले. लेखी आश्वासनही दिले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी काका नरवणे, महाराष्ट्र न्यूज, नेवासा.